वेलकम बैक टू नम्म मने अडिगे इवत्तु नानु सिंपल आगि मत्तु टेस्टी आगिरो सोया चंक करी माडोदु हेगे अंत हेळ्कोड्ता इदीनि इदु तुंबाने सिंपल माडोदु सुलभ सो नोडोण बन्नि हेगे माडोदु अंत नोडि नानु इल्लि ओंदु पात्रक्के सुमारु ओंदु 2 ग्लासस्टु नीरु हाकोंडिदीनि ईग नीरु कादिदे ईग इदक्के ओंदु दोड्ड कप्पस्टु सोया चंक्स हाकोत्ता इदीनि इदु सुमारु ओंदु 5 निमिष चेन्नागि बेयबेकु नोडी इदु सुमारु ओंदु 5 निमिषदिंद चेन्नागि बेंदिदे ईग नोडी इदर साइज एल्ल ई तर डबल आगिदे ईग इदन्न ओंदु सेपरेट पात्रगे एत्तुकोळ्ळोण नोडी नानु इदर नीरेल्ल बस्कोंडिदीनि इदन्न यावदे कारणक्कू स्क्वीज माडबहुदु स्क्वीज माडिद्रे इदु स्वल्प हार्ड आगिबिडुत्ते सो इदक्के ओंदु 2 टीस्पून अष्टु मोसरु हाकोंडु कलिसिकोळ्ळोण सो ई तर मोसरु हाकोंडु कलिसिकोळ्ळोदरिंद इदु तुंबा सॉफ्ट आगिरुत्ते नेक्स्ट नान प्यान टेबल स्पून एण्णे हाकोता स्वल्प काद मेले बिरियानी एले सण तुंड चक्के लवंग टी स्पून जीरिगे 30 सेकेंड्स फ्राई माड्कोळ्ळोण नेक्स्ट इदक्के मीडियम साइज आनियन नानु दब दब आगि रुब्कोंडिदीनि इदु ईरुळ्ळि स्वल्प केंपु आगोवरेगू फ्राई माड्कोळ्ळोण नोडि ईरुळ्ळि ईग स्वल्प केंपगागिदे ईग इदक्के 1 टीस्पून अष्टु शुंठि बेळ्ळुळ्ळि पेस्ट हाकोता इदीनि इदर स्वल्प हसि वासने होगोवरेगू फ्राई माड्कोबेकु ಈಗ ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಾನು ಇದಕ್ಕೆ ಎರಡು ಸಣ್ಣ ಟೊಮೆಟೋನ ರುಬ್ಕೊಂಡು ಹಾಕೋತಾ ಇದೀನಿ ಈಗ ಟೊಮೆಟೋನ ಚೆನ್ನಾಗಿ ಫ್ರೈ ಮಾಡ್ಕೊಬೇಕು ಈಗ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದಕ್ಕೆ ರುಚಿಗೆ ತಕ್ಕಷ್ಟು ಉಪ್ಪು ಹಾಕೋಣ ಇದನ್ನ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ नेक्स्ट ना प्लेट मुच्ची मीडियम फ्लेम 2-3 मिनिट्स टमेटो चना बेयो तनक बेयिसिकोळ्ळोण नोडि टमेटो चना फ्रई आगिदे नोडि ई तर आयिल बिट्टिरबेकु पौडर स्पैसस् हाकोळ्ळोण 1 टी स्पून अष्टु धनिया पौडर रुचिगे तक्कष्टु खारद पुडि नानु इल्लि 2 टी स्पून हाकोता इदीनि 1/4 टी स्पून अष्टु अरिशिण 1/4 टी स्पून अष्टु पेप्पर पौडर ಒಂದು 1/2 ಟೀಸ್ಪೂನ್ ಅಷ್ಟು ಗರಂ ಮಸಾಲಾ ಒಂದು 1/2 ಟೀಸ್ಪೂನ್ ಅಷ್ಟು ಜೀರಾ ಪೌಡರ್ ಇದನ್ನ ಎಲ್ಲಾನು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಸೋಯಾ ಹಾಕೊಳ್ಳೋಣ ಈಗ ಇದನ್ನ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಬೇಕು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದಕ್ಕೆ 1 ಕಪ್ ಅಷ್ಟು ನೀರು ಹಾಕೋಣ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ ಈಗ ಇದನ್ನ ಮೀಡಿಯಂ ಫ್ಲೇಮ್ ಅಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಒಂದು 5 ರಿಂದ 10 ನಿಮಿಷ ಚೆನ್ನಾಗಿ ಬೇಯಿಸ್ಕೊಬೇಕು ಈಗ ನೋಡಿ ನಾನು ಇದು ಸುಮಾರು ಒಂದು 5 ರಿಂದ 10 ನಿಮಿಷ ಇದು ಚೆನ್ನಾಗಿ ಬೇಯಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ನೀರೆಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೋಗಿದೆ ಈಗ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದಕ್ಕೆ 1 ಟೀಸ್ಪೂನ್ ಅಷ್ಟು ಕಸೂರಿ ಮೇಥಿ ಪೌಡರ್ ಹಾಕೋಣ ಆಮೇಲೆ 2 ಸ್ಲಿಟ್ ಮಾಡಿದ ಹಸಿ ಮೆಣಸಿನಕಾಯಿ ಸ್ವಲ್ಪ ಕೊತ್ತಂಬರಿ ಈಗ ಇದನ್ನ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ ಈಗ ಇದನ್ನ 1 ನಿಮಿಷ ಲೋ ಫ್ಲೇಮ್ ಅಲ್ಲಿ ಬೇಯಿಸ್ಕೊಳ್ಳೋಣ ಈಗ 1 ನಿಮಿಷ ಆಗಿದೆ ಟೇಸ್ಟಿ ಆಗಿರೋ ಸೋಯಾ ಕರಿ ರೆಡಿ ಆಗಿದೆ ಈ ರೆಸಿಪಿ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆದಲ್ಲಿ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಶೇರ್ ಮಾಡಿ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಹಾಗೂ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು